पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नंतर प्रेमातले अजून काही गैरसमज असतात, विशेषतः मुलांना तर फारच गैरसमज असतात. मुलीचा नकार म्हणजे होकारच. ही मुलगी नाही म्हणते ना, नाही नाही तिला ना ते लाजते आहे म्हणून ते नाही म्हणते, तिचा तो होकारच आहे. मुलांनो लक्षात घ्या, मुलगी जेव्हा नाही म्हणते म्हणजे नाही, असाच त्याचा अर्थ घ्या. पण मुलींनो, तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा मुलांना असा गैरसमज का होतो तेही समजून घ्या. कारण एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीला म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, किंवा तो म्हणतो आपलं प्रेम आहे आणि मग शारीरिक संबंध करायचे आहेत, आणि त्या मुलीने जर नकार दिला आणि तो नकार देताना जर त्या मुलीने ठामपणे नकार दिला, अपमान न करता न छेडता जर स्पष्टपणे सांगितलं की नाही मी शारीरिक संबंध करायला तयार नाही आहे लग्नाच्या आधी, किंवा माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, नजरेला नजर भिडवून शांत स्वरूपात सांगता येईल, तो नकार खरा नकार आहे. पण तुम्ही जर म्हटलं नाही नाही ना मला प्रेम नाही, नाही खरं मला ना असं काही वाटत नाही, बरं का, नको नको आत्ता नाही आत्ता नाही, आपण लग्न करू ना मग त्याच्यानंतर आपण संबंध करू, असं लाडीक लाडीक तुम्ही जर बोललात किंवा लाडीक लाडीक नकार दिलात तर साहजिक आहे त्या मुलाचा गैरसमज होणार. त्याला वाटेल की तुम्हाला होकारच द्यायचा आहे पण तुम्ही लाजेखातर नाही म्हणताय. तसा गैरसमज मुलांनी बाळगायला नको आणि मुलींनी असा गैरसमज होऊ द्यायला नको. नंतर अनेक मुलांना असं वाटतं की मुलींच्या खूप मागे लागलं ना की मुली हो म्हणतातच, तेही चुकीचं आहे. अनेक मुलांना वाटतं मोठमोठ्या भेटवस्तू म्हणजे मुलगी पटेल. मला अनेक मुलं विचारतात मॅडम मुलगी पटवायची आहे कशी पटवायची, अरे ती काही वस्तू आहे तिला पटवण्यासाठी, असा काही फॉर्म्युला नसतो पटवण्याचा. पण अनेक मुलांचा गोड गैरसमज असतो की तिला पटवता येऊ शकतं, बरं का. नंतर पहिल्याच दृष्टिक्षेपात प्रेमाचा साक्षात्कार होतो, हे फक्त सिनेमात होतं, प्रत्यक्षात काही होत नाही. आणि तो जो प्रेमाचा साक्षात्कार तुम्हाला वाटतो तो प्रेम नसतं, ते आकर्षण असतं, इन्फॅच्युएशन असतं. असं पहिल्या ह्याच्यात होत नाही, कारण नुसते डोळ्यांनी नजर भिडवली तर तुम्हाला ती व्यक्ती काय आहे कळतं का. आणि आपण बघितलं की खऱ्या प्रेमात माहिती पाहिजे, खऱ्या प्रेमामध्ये गुणदोषांसकट त्या व्यक्तीचा स्वीकार पाहिजे. नुसते डोळे पाहून तुम्हाला कळतं किंवा एका नजरेने तुम्हाला कळतं की समोरची व्यक्ती काय आहे, नाही कळणार. आणि मग शेवटचं की एखाद्याने प्रेमात नकार दिला म्हणजे माझा वैयक्तिक अपमान आहे, नाही तुमचं प्रेम इतकं तकलादू नाही आहे. मी प्रेम केलं, मला जसा प्रेम करण्याचा अधिकार आहे तसा समोरच्या व्यक्तीला तो ते प्रेम स्वीकारायचं की नकार द्यायचा तो पूर्ण अधिकार. आणि त्यामुळे त्या व्यक्तीने माझ्या प्रेमाला नकार दिला म्हणजे मलाच नकार दिला, माझा अपमान केला, इन्सल्ट केला, असा त्याच्यातनं अर्थ घेऊ नका. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रेम आहे म्हणून ताबडतो प्रेम विवाह नको, घाई करू नका, आधी आपलं शिक्षण पूर्ण करा, करिअरला लागा, आर्थिक स्थैर्य पाहिजे, 10 वेळा विचार करा की खरंच आम्हाला एकमेकांविषयी आर्थिक आत्मिक जिव्हाळा वाटतो का, एकमेकांसाठी आम्ही जे स्वप्न रंगवतो आहे त्यांना वास्तविक आधार आहे का, दोघांच्या सुखासाठी आम्ही काही त्याग करायला तयार आहो का, आमच्या काही इच्छा अपेक्षा सोडायला तयार आहो का, आमच्या कम्फर्ट झोनमधनं आम्ही बाहेर यायला तयार आहो का. खूप सोपं असतं पळून जाणं किंवा लग्न करणं, पण मग नंतर ॲडजस्टमेंट करताना गफलत होते, गडबड होते, आणि कुठून या संकटात सापडलो असं त्या मुलीला मुलाला वाटू शकतं. आणि त्यामुळे घाई करू नका. आणि हे जे मी मगा सांगितलं की अनेक जण मुलांना या वयामध्ये पुष्कळदा असं थ्रिल वाटतं, याही वयात तरुणाई ते असतं आणि काही थोडे वयस्कर लोक पण असतात, त्यांना असं वाटतं मुलींच्या मागे लागलं, मुलींना छेडखानी केली की त्या मुलींनाही बरं वाटतं आपल्यालाही बरं वाटतं, आणि मग मी काहीतरी मर्द आहे, गंमत करायची,
मौज मस्ती करायची, मग आपल्या पेअर ग्रुपमध्ये आपल्याला मुलं उचकवतात, अरे जा जा ती पोरगी दिसते आहे छान दिसते, जा तिच्या मागे लाग, जा तिच्या मागे लागून तिला तिला आवाज दे. किती मुलं असं करतात. हे इतक्या घटना घडतात मागे लागलाय. कधी कधी अनेकदा तुम्ही गंमत म्हणून हे करता, त्या मुलीच्या मागे मागे जाता, तिच्या घरापर्यंत जाता, कधी पैज लावलेली असते, कधी मुलांमध्ये सिद्ध करायचं असतं की पहा मी किती डेअरिंग बाज आहे, मी कसा मर्द आहे. आणि समजा चुकून त्या मुलीने पोलिसांमध्ये तुमची तक्रार केली, सरळ तुम्ही अंदर होता. हे लैंगिक छळामध्ये, विनयभंगामध्ये ह्या केसेस येतात. पोलीस कोठडीमध्ये तुम्ही गेले की सारं तुमचं चारित्र्यावर डाग लागतो, तुमच्या तुमच्या आईच्या इज्जतीवरती बट्टा लागतो, तुम्हाला कॉलेज शाळेमधनं काढण्यात येतं आणि तुमचं अख्खं आयुष्य बदलतं. अनेक मुलांना याच्यातही खूप विकृत आनंद येतो. मग मुलींना आचकट विचकट फोन करणं, SMS पाठवणं अजिबात करू नका. आजकाल तर एक नवीनच प्रकार निघाला आहे, मिस्ड कॉल. म्हणजे कोणाही मुलीचा नंबर फिरवायचा किंवा एखाद्या मुलीने कोणताही नंबर फिरवायचा आणि झालं त्या मिस्ड कॉलमधनं मग समोरची व्यक्तीशी ओळख करून घ्यायची, काय कुठला काही माहीत नाही, आमच्या इथे गडचोलीत मी पाहते आहे गेल्या 3-4 वर्षापासनं. आणि मग ती मुलं मुलं भेटतात काय, दुसऱ्या शहरांमध्ये काय जातात, शारीरिक संबंध येतात. आणि जेव्हा मी त्या मुलींना मग प्रॉब्लेम होतात म्हणून त्या मुली येतात, कधी गरोदर राहतात, कधी गुप्तरोग होतात, आणि मग जेव्हा त्यांना विचारावं कशी ओळख झाली, नाही मॅडम मिस्ड कॉल नाही झाली. अजिबात असं करू नका. नंतर SMS ह्या अशा फोन करणं, पुष्कळ मुलांना मर्दपणा वाटतो, त्यांना वाटतं हे आम्ही करतो आहे म्हणजे मी केवढा छान करतो आहे. आणि समजा त्या मुलीने जर तक्रार केली तर हे ट्रेस करता येऊ शकतं, तुम्ही कुठून फोन केला, काय केलं, तुमचा SMS कुठून आला, सर्व ट्रेस करता येतं आणि हे गुन्हे होतात. हेही अनेक मुलं समजतात की मग छेडखानी करायची मुलींची, विशेषतः 31 डिसेंबरला ते खूप चालतं. बड्या बापाची पोरं दारू प्यायचे, धिंगाणे घालायचे आहेत मोटरसायकलवरती किंवा चारचाकीमध्ये हिंडायचं, जोर जोरात पोरींना त्रास द्यायचा, बायांना त्रास द्यायचा, आणि त्यांना वाटतं आम्ही फार मर्दमुखी दाखवतो आहे. किंवा अनेकांना वाटतं की असं करून मी काही मुलींना इम्प्रेस करेन, मी घाबरवेन इम्प्रेस करेन, किंवा मी तिच्या मागे सतत लागलो तर ती माझ्या जाळ्यामध्ये येईल. हा पण गुन्हा आहे पोरांनो, असं करू नका. हे शौर्य नाही, हा पराक्रम नाही आहे. नंतर रस्त्यावरती खूप मुलं करतात असं. रस्त्यावरती मग मुलीच्या नावानेच ओरडतील, रस्त्यांवरती मग त्यांना एखादी मुलगी आवडत असेल तिचे नावं लिहून ठेवतील, किंवा टॉयलेटच्या भिंती रंगवून ठेवतील तिच्या नावाने, किंवा मग डेस्क बेंचवरती नावं खरडून काढतील. अजिबात हे करू नका. तुमचं प्रेम इतकं स्वस्त आहे, असं करून तुम्ही तुमच्या प्रेमाचा अपमान करताय. आणि अशा पद्धतीने मुलींना त्रास देणं, समोरच्या मुलीला त्रास देणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं होतं. अशा पद्धतीने तुम्ही सॅडिस्टिक आनंद घेतात, इतरांना त्रास देण्यामधनं आनंद घेत आहे. तुमचं जेव्हा मुलांचं रॅगिंग होतं तेव्हा तुम्हाला कळतं की किती त्रास होतो, भावनिक मानसिक किती त्रास होतो, शारीरिक. आणि जेव्हा तुम्ही मुलींशी असं वागता, कधी गंमत म्हणून वागता, कधी तुम्हाला वाटतं की हे मुलींना आवडतं आपण असं वागलं तर, कधी मी किती हिरोगिरी दाखवतो आहे, किती मर्दपणा दाखवतो आहे म्हणून तुम्ही करता, पण ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही स्वतःचंच नुकसान करताय. तुम्ही स्वतःलाच खाली घसरवताय. आणि त्या मुलीने जर तक्रार केली तर तुम्ही गेले अंदर. आणि हे सर्व असं का वागतात पुरुष, याचं कारण असं की आपल्या समाजामध्येच नव्हे जगभरामध्ये स्त्रीकडे बघण्याची दृष्टी म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू, तिचा उपभोग घ्यायचा. साऱ्या
कथा कादंबऱ्या पुराणं बघा तुम्ही. पुरुषाने बाईचा उपभोग घ्यायचा. रामायण घडलं कारण सीतेला रावणाने पळवून नेलं. महाभारत घडलं कारण त्या द्रौपदीवरती कर्णाचा दुर्योधनाचा दुःशासनाचा डोळा होता. पूर्वीच्या काळामध्ये युद्ध व्हायचेत आणि राजे लोक जो जिंकलेला राजा असायचा तो हारलेल्या राजाचा खजिना लुटायचा, तसाच त्याला जनानखानाही लुटायचा. म्हणजे त्याच्या बायका बिका साऱ्या काही असतील त्यांनाही, जणू काही ती संपत्तीच आहे, मालमत्ता आहे. स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू, पण याला अपवाद आहे आपले शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो आणि शिवाजींचं नाव घेतो ते शिवाजी महाराज याला अपवाद आहेत. कसे अपवाद आहेत? त्यांच्याकडे जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या एका सरदाराने पेश केली, किल्ला जिंकला आणि त्या सुभेदाराची सून महाराष्ट्रानं नजराणा म्हणून दिला दरबारामध्ये, काय म्हणावं महाराजांनी शिवाजी महाराजांनी? ते म्हणालेत की आमच्या माँ साहेब जर इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुंदर झालो असतो. त्यांनी त्या तरुण मुलीला, त्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या माँ साहेबांचा दर्जा दिला आणि सन्मानाने तिला घरी पाठवलं. तिला उपभोगाची वस्तू नाही म्हणली. आपण नेहमी जय शिवाजी घोषणा देतो, पण शिवाजी महाराजांचा आदर्श कधी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतो? दारू पिण्यामध्ये आपल्याला पुरुषार्थ वाटतो. दारू पिल्याने तर मनावरचे सारे संयम सुटतात. तुम्ही विचार करा, त्यावेळेला जेव्हा ही मुलगी त्यांच्यासमोर नजराणा म्हणून पेश करण्यात आली होती, तेव्हा जर शिवाजी महाराज दारूच्या नशेत असते तर कसे वागले असते? पण शिवाजी महाराज दारू नव्हते पित. हे संस्कार त्यांच्यावरती त्यांच्या आईचे जिजाबाईचे संस्कार होते. आणि तो खरा मर्द आहे, तो खरा पुरुष आहे जो स्त्रीचा सन्मान करतो, स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघत नाही. ही दृष्टी बदलणं आवश्यक आहे. स्त्री केवळ उपभोगाची वस्तू नाही आहे की मजा करायची, टाइमपास करायचा. अनेकदा हे जे प्रेमाचं नाटक जे घडतं मुलांकडनं, ते अनेकदा असंच होतं की थोडी देर के लिए मजा कर लेंगे. नाही. आणि यासोबत पुरुषांची दृष्टी जशी चुकीची आहे, तसं मी म्हणेन की आम्ही स्त्रियांनीही विचार करणं आवश्यक आहे की आम्ही कशा वागतो. आता ही जाहिरात आहे, अपाचे जीन्सची जाहिरात आहे. आता जीन्सचा किती छोटासा भाग दाखवला आणि हे बाकी पूर्ण उघडं वागडं शरीर दाखवलेलं. आता बघणारा जीन्सकडे बघेल की या उघड्या शरीराकडे बघेल? मिटक्या मारत बघेल. आणि मग त्याला दोष देण्यात अर्थ आहे का? जी बाई मुलगी ही जीन्सची जाहिरात करते, आपलं शरीर उघडं वागडं दाखवते, ती काही फुकट ही जाहिरात करते? नाही, तिला याच्यासाठी पैसे मिळतात आहे. म्हणजे दुसऱ्याचा माल खपावा म्हणून ते आपलं शरीर उघडं दाखवत आहे. काही संबंधच नाही त्याचा, पण उघडं दाखवत आहे कारण तिला तेवढा पैसा मिळेल. मग हिच्यात आणि त्या बाजारात बसणाऱ्या वेश्येमध्ये काही फरक आहे का? ती पैशासाठी आपलं शरीर विकत आहे. पण यांना मात्र आपण एक गोंडस नाव दिलं आहे, ग्लॅमरस नाव आहे, मॉडेल. कशाहीसाठी आपण आपलं शरीर वापरू द्यायचं? जाहिराती बघा तुम्ही. आता अगदी आता याच्यानंतर टी व्हीवरची जी जाहिरात आहे ते प्रत्येक जाहिरात तुम्ही बघा. वृत्तपत्रांमध्ये ज्या जाहिराती येतात त्या बघा. कशाच्या त्या? त्या जाहिराती वस्तूंच्या असतात की स्त्री देहाच्या असतात? आणि त्या जाहिराती आपण कशा पद्धतीने बघतो? तर त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा माझ्या शरीराचं मी असं उघडं वागडं प्रदर्शन करू देणार नाही, कारण आता कायदे बदललेले आहेत. आता एखाद्या पुरुषाने जर त्या मुलीला आचकट विचकट काही बोलला किंवा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा ते टकलावून एखाद्या मुलीकडे बघितलं तर तो कायद्याने गुन्हा होतो. पण मग आम्ही स्त्रिया विचार नाही करणार का? आमच्या घरात आम्ही कसंही वागलं तरी चालेल, पण जेव्हा आम्ही समाजात राहतो आम्ही विचार करायला पाहिजे. आणि केवळ पैशाच्या मोहापायी
आम्ही आपल्या शरीराचं असं प्रदर्शन करणार आणि मग आपण पुरुषांना नावं ठेवणार की ते आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.